नमस्कार बाल मित्रांनो. नमस्कार सर. कसे आहात? अरे वा 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 वा, तुमचे चेहरे पाहून मला सुद्धा खूप आनंद होत आहे. तुम्ही सुखी तर मी पण सुखी, बरोबर ना? हा बालमित्रांनो, आपण दररोज गावामध्ये ज्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये, टी व्हीवरील बातम्यामध्ये, वर्तमानपत्रातील बातम्यामध्ये ऐकतो. काय ऐकतो? वेगवेगळ्या कायद्यांची नावे ऐकतो, हे की नाही? पा, मध्यंतरी एक बातमी तुम्ही ऐकली होती की एका गावामध्ये छोट्या कमी वयाच्या मुलीचा विवाह होत होता, त्या ठिकाणी तो विवाह बाल विवाह प्रतिबंधक कायद्याने रद्द करण्यात आला, बरोबर आहे ना? ऐकली होती ना? हो. तसंच बालकांच्या शिक्षणाचा कायदा आहे, 2009 साली आपल्या भारत सरकारने तो मंजूर केला. त्यानंतर जमीनविषयक कायदे असतात, अस्पृश्यता निवारणाविषयी कायदे असतात, त्यानंतर हुंडाबंदी विरुद्ध कायदा आहे. तुम्हाला माहिती आहे का? हा, हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. लाचलुचपत कायदा आहे. एखाद्या काम करण्यासाठी एखाद्या शासकीय सेवकाला लाच देणे आणि लाच घेणे दोन्ही त्या कायद्यानुसार गुन्हा आहे. तसंच पहा, त्या ठिकाणी वन हक्क विषयक कायदे आहेत. वनातील जी वृक्षराई आहे ती तोडण्यास त्या कायद्यानुसार प्रतिबंध आहे. प्रतिबंध म्हणजेच बंदी आहे, मनाई आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आहे. पहा, तुम्ही ऐकलं असेल की देवाला कोंबड्याचा बळी देतात, बोकडांचा बळी देतात, परंतु आणि हे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार हे गुन्हा आहे. त्या ठिकाणी बोंधू बाबा समाजातील गोरगरीब लोकांना लुटतात, अशा बातम्या तुम्ही वारंवार ऐकल्या असतील, बरोबर आहे ना? पा, महिलाविषयक पण कायदे आहेत, खाणविषयक कायदे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कायद्यांची नावं आपण रोज ऐकतो. तर बालमित्रांनो, हे कायदे कोण करत असेल तुम्हाला माहिती आहे का? भारतातील संसद. हा, तुम्हाला अजून त्याची सविस्तर माहिती नाहीये. मग मी आज तुम्हाला या पाठाद्वारे हे कायदे ज्या ठिकाणी तयार होतात, ज्या ठिकाणी हे कायद्यांची निर्मिती होते, अशाच आपल्या देशाची जी भारताची संसद आहे तिची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. धन्यवाद. तर बालमित्रांनो, या ठिकाणी आपण आता भारताची संसद हिचा सविस्तर अभ्यास करूया. तर भारताच्या संसदेची निर्मिती कोणी केली आहे? तर भारताच्या संसदेची निर्मिती ही आपल्या संविधानाने केलेली आहे. की जे संविधान तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान समितीची स्थापना झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यामध्ये मसुदा समितीचं अध्यक्षपद स्वीकारून 2 वर्ष 11 महिने आणि आणखी काही दिवस त्या ठिकाणी अभ्यास केला आणि आपल्या भारताचं संविधान तयार केलं. त्या संविधानानेच आपल्या भारताची संसद तयार केलेली आहे. तर बालमित्रांनो, आपल्या देशाचं जे सरकार आहे, राष्ट्रीय पातळीवरचं सरकार, म्हणजेच आपल्या देश स्तरावरचं सरकार, त्यालाच संघ शासन असे सुद्धा म्हणतात किंवा त्यालाच केंद्र शासन असे सुद्धा म्हणतात. मग हे जे केंद्र शासन आहे, त्या केंद्र शासनाची जी यंत्रणा आहे, कायदे मंडळ, तिला काय म्हणतात? कायदे मंडळ. मग या कायदे मंडळालाच त्या ठिकाणी संसद असे म्हणतात. पा, परत लक्षात घ्या, संसद कशाला म्हणतात? तर कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. आपण पाहिलं, पा, शासन संस्थेच्या 3 शाखा आहेत, त्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. त्यापैकी कायदे मंडळ म्हणजेच भारताची संसद होय. आता या संसदेमध्ये कोण कोण असतं? तर या संसदेमध्ये त्या ठिकाणी राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांचा समावेश आपल्या भारताच्या संसदेमध्ये होतो.
लक्षात ठेवा पहा, संसद म्हणजेच कोण? तर राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा या तिघांना मिळून भारताची संसद बनते. मग यामध्ये राष्ट्रपती हे काय असतात पहा, भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात. राष्ट्रपती हे सोडून संसद तयार होत नाही, तर राष्ट्रपती हा अविभाज्य घटक असतात. परंतु राष्ट्रपती त्या ठिकाणी लोकसभेत किंवा राज्यसभेत उपस्थित राहू शकत नाहीत आणि त्या ठिकाणी ते चर्चेत विचार विनिमयात भाग सुद्धा घेऊ शकत नाहीत. जरी संसदेचे घटक असले तरी त्यांना त्या ठिकाणी स्वतंत्र असं अस्तित्व, वेगळं स्थान आहे. तर संसदेच्या सभागृहात ते उपस्थित राहून विचार विनिमय करू शकत नाहीत. मग संसदेच्या दोन सभागृहांना, त्या ठिकाणी आपण जे संसदेचे दोन सभागृह आहेत ते सभागृह लोकसभा आणि राज्यसभा हे आहेत, हे ध्यानात ठेवायचं आहे. तर बालमित्रांनो, आता आपण या पाठातील उर्वरित भाग म्हणजेच त्या ठिकाणी राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांची सविस्तर माहिती पुढील भागात पाहूया. धन्यवाद.